मतोपूर्ण लढत होते चौक बॉईज विरुद्ध अष्टविनायक नायगाव या दोघांमध्ये होणारा आता मॅच असेल. तीन षटकांचा मॅच होतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघणार आहोत गॉडफ्री मांड्या आणि त्यांच्यासोबतच आपण बघतोय विशाल नाईक सरांना. दोन बडे पंच दोन मोठे पंच मैदानाच्या उतरलेत. स्ट्राईक इन दोन फलंदाज मैदानाच्या आत गेलेत. अक्सा बॉईज संघाच्या कर्णधारांनी सुद्धा आयोजकांची संपर्क साधा. अक्सा बॉईज योहान मुंबईकर आणि त्याच्यासोबतच नवीन फलंदाज खेळ करत गेलाय सिमियन. हा जसं कर्णधारांनी उल्लेख केला होता की आम्हाला फलंदाजी करायची आणि आम्ही डावाची सुरुवात करतानाच योहान या फलंदाजाला सोबत घेऊ. योहान आणि सिमियन सिमियन मिनुईस हा फलंदाज मैदानाच्या आत उतरलाय. तीन षटकांचा सामना असेल. तीन षटकांमध्ये बघूया कसा प्रभाव पडतायत फलंदाजी करणाऱ्या संघाचे प्रारंभिक फलंदाज. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज अष्टविनायक नायगाव संघाचा रितेश कोळी आणि त्याला समोर जातोय तो सिमियन मुनीस. एक चांगला खेळाडू आहे. जबाबदारीने त्याला खेळ करावा लागेल. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक हार्दिक शुभेच्छा असतील. पॉवर प्लेचं हे पहिले षटक असेल आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक शतरक्षक मिडविकेटमध्ये तैनात केला गेला आहे आणि एक मिडविकेट एक लॉंग ऑनमध्ये. पहिला चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेरचा चेंडू आहे आणि पंच गॉडफ्री भांडे यांनी तो लगेचच बघितलाय. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. व्हाईटचा इशारा. अतिरिक्त धावण्याशी संघाच्या धाव संख्येचं खातं खोळलं जातंय. एक धाव बिनबाद एकही चेंडू न टाकताच हा एक धाव मिळते. अधिकृतरित्या एकही चेंडू त्या गोलंदाजाने टाकला नाही. पुढचा चेंडू गोलंदाज रितेशाचा. पुन्हा ऑफ स्टम्पच्या बाहेरचा चेंडू आहे. पंचाने वाईड घोषित केलाय. दोन चेंडू लगातारचे खराब टाकलेत. म्हणावं लागेल की एक पे एक फ्री जसे काही ऑफर्स असतात स्नॅपडील्स याच्यावर तसे ऑफर्स इथे गोलंदाजाने दिले फलंदाजाला. साईकिनकडे उजव्याताचा फलंदाज सिमियन. आता चेंडू ऑन साइडला खेळलाय. चेंडू जातो वाईड ऑफ लॉंग ऑन पट्ट्याच्या दिशेने. सरळ सहा धावान करता आला षटकार. आमचे डीजे मास्टर सुद्धा डीजेच्या माध्यमातून वाजवत आहेत. सहा धाव मिळत आहेत या फलंदाजाला. सहा धावणीची धावसंख्या पोहोचली ती 8 वर. फील्ड प्लेसमेंट आपण बघतायत. शॉर्ट थर्ड मॅन सुपर कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन मिड विकेट स्क्युअर लेग हे थर्टर्ड सर्कलच्या आत बघायला मिळतोय आणि एक शतरक्षक डीप मिड विकेटमध्ये बघायला मिळतोय. पुढचा चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर निघणारा चेंडू होता. फलंदाज चुकला जातोय. सिमियन मुनीस हा फलंदाज चुकला जातोय. दोन चेंडूला तो समोर गेलाय. दोन चेंडूमध्ये सहा धाव म्हणवतोय. दोन चेंडूमध्ये सहा धावणीची खेळतोय फलंदाज सिमियन मुनीस. पहिली डाव सुरू आहे. पहिली इनिंग सुरू आहे. फलंदाजी करतोय तो चौक बाईचा संघ. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. डान्सिंग डाऊन द ट्रॅक चेंडूला खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात. त्याने हा जेल सोडलाय आणि जेल सुटल्या कारणानं एका धावेचं रूपांतर दोन धावांमध्ये झालं आहे. दोन धाव मिळत आहे. दोन धावांची धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 10 धावा. तीन चेंडूची समाप्ती. धावसंख्या आहे ती बिनबाद 10. चांगली सुरुवात म्हणावी लागेल प्रशांतची. अक्सा संघाच्या कर्णधाराला शेवटचा कॉल असेल. शीतला देवी अक्सा संघाचा कर्णधार प्लीज कम फास्ट. ड्रॉ करता आपल्याला यायचंय. पुढचा चेंडू हा जर आपण बघितला तर एक लोअर फुलटा चेंडू होता. चेंडू ऑन साइडला मिड विकेटमध्ये शतरक्षकाला अडवता आला नाही. दोन धाव फलंदाजाने पूर्ण केले. तिसरे धावेकरता योहन मुंबईकर धावतोय. योहन मुंबईकर हा पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त करणारा खेळाडू आहे आणि त्याच्यावर सुद्धा जबाबदारी असेल. दोन धावा या चेंडूवर. दोन धावांची धावसंख्या पोहोचली ती 12. चिमाजी आप्पा ग्राउंड आणि ह्या मैदानावर ह्याच ग्राउंडवर जो सामना सुरू आहे तो दुसऱ्या फेरीतील महत्त्वपूर्ण सामना असेल. चौक बॉईज विरुद्ध अष्टविनायक नायगाव. रितेश तयार. हा चेंडू हवेमध्ये खेळलाय. फटक्यामध्ये जोर नव्हता. कमजोर फटका. जेल टिपण्याचा प्रयास शत्रक्षकाने काऊ कॉर्नरमध्ये केलाय. जेल सुटलाय. नजर हटी दुर्घटना घटी. दोन धाव मिळत आहेत. दोन धावणीशी धावसंख्येत पुन्हा बदल झालाय. धावसंख्या पोहोचली ती 14. स्कोर मूव्ह्स ऑन 14. दोन धाव मिळत आहेत. झेल सुटल्यानंतर हे जीवनदान दिलं जात आहे. खराब शतरक्षण होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बरेचसे चांगले शतरक्षक आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. एक दिवशी सामन्यामध्ये आपण बघितलं
तर सर्वप्रथम नाव येते महिला जयवर्धने या खेळाडूचं, ज्यांनी 378 एक दिवस सामन्यामध्ये 192 झेल टिपलेत. भारतातर्फे आपण बघितलं तर 334 मॅच मध्ये मोहम्मद असुरुद्दीन या खेळाडूने 156 झेल टिपलेत. सामनेकडे वळत असताना आता एक चांगला चेंडू आहे मिडल एसट्यांवरून, मधली एसटीवरून सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रितेश गंगेकर पहिल्या षटकामध्ये 14 धावा मोजतोय. 14 धावा एक षटकाची समाप्ती. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर चर्चे करता कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. कम ऑन डिझेल. चिमाजी आप्पा चषक 2019 हा महासंग्राम, पहिले षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या बिनबाद 14 धावा. सिमियन मिनिस हा फलंदाज खेळतोय 6 चेंडूला सामोरे जाऊन 12 वर, आणि योहान मुंबईकर याला आपलं अजूनही खातं खोळायचं आहे. मैदानाच्या आतून इशारा आलाय, प्लीज पाण्याची व्यवस्था आपण लवकरात लवकर करा. शीतला देवी आक्सा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. शीतला देवी अक्सा संघ हा सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. ड्रॉ उडवण्यात आला होता. याचाच अर्थ या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो विजय जाधव म्हणजेच गोखिवरे संघाविरुद्ध लढेल. महत्वपूर्ण लढती अजूनही शिल्लक आहेत मित्रांनो. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आत केली जाते. धावसंख्या आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. प्रथम फलंदाजी करताना चौक बळीच्या संघाची स्ट्राईक इन कडे असलेला फलंदाज योहान मुंबईकर, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये 28 धावांची चांगली खेळी केली होती. आता हाच खेळाडू या पहिल्या धावामध्ये संघाला तारेल काय? शॉर्ट थर्ड मॅन, डीप स्वीपर कव्हर, वाईड ऑफ, मिड ऑफ, त्याच्यानंतर एक शतरक्षक लॉंग ऑफ मध्ये तैनात केलाय, एक लॉंग ऑन मध्ये तैनात केलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चार द बॉल ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर एरिया and that's a 4 runs. Asa vatla hota ki shatkar yel, matra ha alay chaukar. Nawadi se aa dekhe zara kisme kitna hai dam, karan jo ite apli himmat dakvel, jo apli taakat dakvel, jo apli nenyachi shidori dakvel, buddhimatta dakvel, to pude jail. चार धाव मिळत आहे. चार धावांची धावसंख्येला वेग आलाय. धावसंख्या पोहोचली ती 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 वर, 18 रन्स ऑन दी बोर्ड. योहान मुंबईकर पहिल्या चेंडूला सामोरे जात असताना 4 धावसंख्येवर खेळतोय. पाहू शकताय अतिशय चांगले दर्जेदार क्रिकेटचे सामने बघायला मिळत आहेत. प्रेक्षकांचा तितकाच चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळतोय, लाभतोय. प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करून आहेत आणि क्रिकेटचे दर्दे असल्या कारणाने इतकी चांगली गर्दी त्यांची बघायला मिळते. पुढचा चेंडू, हा चेंडू फ्लायटेड होता, लोअर फुलटा चेंडू होता. या चेंडूला व्यवस्थित खेळता आला नाही फलंदाज योहान मुंबईकर याला. तरी सुद्धा 2 धाव मिळतील यात काही शंका नाही. बाईचा इशारा पंच गॉडफी वांड्या यांच्या माध्यमातून आलाय. 2 धाव मिळत आहेत. या 2 धावळीची धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली ती 20 धावा, 20 रन्स. या धावा कशाही आल्या तरी त्या संघाकरता खूप चांगलं योगदान करतायत, चांगले असतात आणि त्या अतिरिक्तच्या स्वरूपात 2 धाव मिळत आहेत. अजूनही या षटकात जरा षटकाचा जर विचार केला तर या षटकातील 4 चेंडू अजूनही शेष आहेत. 2 चेंडू टाकून झाले, 2 चेंडूमध्ये धावा आल्यात त्या 6. पुढचा चेंडू योहान मुंबईकर करता. हा लेग ब्रेकचा मारा आहे, स्वेअर मारा आहे प्रशांत कुबडीकर या गोलंदाजाचा. आणि स्वेअर मारा असल्या कारणाने पंचाने लगेचच वाईट घोषित केलं आहे. अतिरिक्त धावणीची धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचली ती 21 वर. स्कोअर मज 121. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन या चेंडूला खेळला जात आहे. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. रितेश गंगेकर त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतायत. चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये गेलाय आणि या 2 धावांचा इशारा पंचाने आमच्यापर्यंत केलाय. 2 धाव मिळतात. 2 धावणीची धावसंख्या 23. 23 रन्स विदाऊट लॉस. भागीदारी खूप चांगली बनते, पार्टनरशिप खूप चांगली होते आणि भागीदारी जर तुमची पहिल्या विकेटसाठी चांगली झाली तर इतर येणाऱ्या फलंदाजांवर जास्त दबाव नसतो आणि दोन्ही फलंदाज चांगलं काम करतायत. बघा ना, सिमियन म्युनिस खेळतोय 6 चेंडूला सामोरे जाऊन 12 वर, तर योहान मुंबईकर 3 चेंडूला सामोरे गेलाय आणि 8 धावसंख्येवर खेळतोय. पुढचा चेंडू आता वेट केलाय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, पुल पॉवरफुल चेंडू, शी मारे शे पार आर पार. हा आलाय उत्तुंग षटकार.
बघितलं नव्हतं, आज तो आक्रमक झालाय. पहिल्या सामन्यामध्ये 28 धावांची चांगली खेळी केली आणि आता 4 चेंडूमध्ये 14 धावांवर तो खेळतोय. ही इज ऑन फायर. 29 धावा, 8-10 चेंडूमध्ये आलेत. अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक असतील. नेक्सन पाटील चांगले गुणलेखक म्हणून या ठिकाणी उभारलेत. पुन्हा एकदा एक खराब चेंडू आणि चेंडूला फाईन लेगच्या दिशेने टोवावला जात आहे. चेंडू सरळ येईल, शतरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला जातो आहे आणि हा लागलाय पहिला धक्का. एक गडी बाद, धावसंख्या 29. कमांडीज आहे. त्याच्यामध्ये तो सफल झाला नाही आणि शत्रक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन तो तंबूत परततोय. त्याचा प्रयत्न होता तो म्हणजे फाईन लेगच्या बाहेर चेंडूला नेण्याचा आणि त्याच्यामध्ये तो असफल ठरलाय. धावसंख्या 29, एक गडी बाद. आता पहिल्या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल प्रशांत कुबडीकर याच्या कोट्यातील. धावसंख्या 29. सिमियन म्युनिस 6 चेंडूला सामोरे जाऊन 12 धावसंख्येवर खेळतोय. याआधी बाचलेल्या फलंदाजांचा आपण विचार करूया. योहान मुंबईकर यांनी सुद्धा 12 धावा आपल्या संघाकरता बनवल्यात. आता नवीन फलंदाज गेलाय मॅकमिलन टप्पा. मॅकमिलन टप्पा, ओहो, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. गॉडफ्रे बंड्या इशारा करताय ज्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत वाईटचा आणि अतिरिक्त धाव मिळतोय. या धावा कुठेतरी रोखायला हव्यात. एक चेंडू चांगला टाकल्यानंतर सोयर मारा होतोय गोलंदाजाचा, हा रोखणं फार गरजेचं असेल. पुन्हा ऑफ स्टंपवर सफळ होऊन खेळण्याचा प्रयास केलाय. बॅटचा हलकासा एज लागलाय. चेंडू फाईन लेगच्या दिशेने वेगाने जातोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धावीचा गती दाखवत आहेत आणि दुसरी धाव सुद्धा फलंदाजाने पूर्ण केली जात आहे. 2 धावा पूर्ण, 2 धावणीची धाव संख्येत पुन्हा बदल झालाय. पहिलं षटक संपत आहे. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा लागल्या जात आहेत. त्या एक गडी बाद 32 धावा, एक षटक अजूनही शिल्लक आहे. या एका षटकामध्ये 15 ते 20 धावा येतील का ही शंका आमच्या मनामध्ये आहे. या शंकेचं निवारण करण्याआधी एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चा करता कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. कमांडीज आहे. चोहे बाजूने जे प्रेक्षक आहे तो प्रेक्षक क्रिकेटचा आनंद लुटतोय. प्रेक्षकांना जे हवं आहे ते मिळतोय. प्रेक्षकांचं मनोरंजन झालंय आणि आजचा दिवस ते विसरणार नाही. आज जे एन्जॉय त्यांनी केले या मैदानावर ते कधीच ते विसरणार नाही. आता गोलंदाजी मार्गावर तिसरे षटक टाकण्याकरता अष्टविनायक नायगाव संघाचा गोलंदाज निकेश कुबडीकर आलाय आणि त्याला सामोरं जातोय उजव्या हाताचा फलंदाज सिमियन म्युनिस जो 12 धावणीशी खेळतोय 6 चेंडूला सामोरे जाऊन. बघूया या षटकामध्ये धावा येतील काय. धावसंख्या 32, एक गडी बाद. ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हर, 38 सर्कलच्या आत एक पॉईंट ठेवला आहे. 38 सर्कलच्या आत थर्ड मॅन ठेवला आहे. त्याच्यानंतर 38 सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट, स्क्युअर लेग, फाईन लेग. त्यानंतर आपण ऑन साईडला बघू शकतायत एका शतरक्षकाला काऊ कॉर्नरमध्ये तैनात केलं आहे आणि एक शतरक्षक लॉंग ऑनमध्ये तैनात केलं आहे. ही स्थिती आहे, अशा प्रकारची आखणी आहे. केंद्रबिंदू समजला जातो यष्टीरक्षक या फलंदाजाला. यष्टीरक्षक जो यष्ट्यांच्या पाठीमागे आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे, पंचाने वाईड घोषित केलाय आणि अतिरिक्त धावांचा भरणा आजच्या दिवसात आपल्याला जास्त दिसतोय. अतिरिक्त धावणीची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 33 वर. स्कोर मोज ऑन 33. या मॅच मध्ये जर आपण विचार केला तर 7 चेंडू हे खराब टाकलेत, 7 अतिरिक्त धावा ह्या वाईडच्या स्वरूपात आलेत. हे कुठेतरी रोखावं लागेल कारण ह्याच धावा कधी कधी त्रासदायक होऊ शकतात शेवटच्या क्षणाला. राईट आम ओव्हर द विकेटचा मारा, लेग स्टंपच्या बाहेर निघणार आहे चेंडूला, लॉंग लेगच्या बाहेर नेऊन ठेवलाय. बघूया चेंडू किती धावान करता गेलाय, 4 की 6 धावान करता गेलाय. पंच बघूया काय निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. जे प्रेक्षक आहेत त्यांनी तर षटकार दाखवलाय, अधिकृत इशारा काय येतोय ह्याकडे आमच्या नजर असतील. अधिकृत इशारा पंचांचा आमच्यापर्यंत येतोय. अधिकृत इशारा काय आहे कारण इशारा अजूनही आला नाही. धावफळकावर धावा 33 आहेत. काय घडतंय, काय बिघडतंय. फाईन लेगच्या लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला होता आणि आता 6 धावांचा इशारा आलाय. पण 6 धावा मिळत आहेत.
सिक्स रन्स नो डाउट सिक्स रन्स सहा धाव मिळतात आणि या सहा धावांची धाव संख्या पुढे सरकली. धाव संख्येला उद्धान आलंय, चालना मिळाली, धाव संख्येला गती मिळाली. धाव संख्या एक गडी बाद 39. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. स्फोटक रूप धारण केलंय या दोन्ही फलंदाजांनी. 7 चेंडू मध्ये 18 धावांवर कळतोय. या आधी आपण बघितलं होतं की योहान मुंबईकर यांनी उपयुक्त अशा 12 धाव बनवल्या आणि सिमियन मिनिस 7 चेंडूला सामोरे गेलाय, 18 धावांची खेळतोय. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर, षटकारांचा इशारा जे आमचे व्हॉलेंटियर्स होते ते व्हॉलेंटियर्सने दिलाय. पुन्हा आता बघू शकतायत कशा प्रकारे गोलंदाजी होईल उर्वरित 5 चेंडूंमध्ये. निकेश तयार, स्वतः कर्णधार आहे, कर्णधाराला साजेशी कामगिरी तो करेल काय. गोलंदाजच्या मार्गावर तो सज्ज आहे. आमचे स्वयंसेवक, स्वयंसेवक कुठे असतील त्यांनी लगेच जा. स्वयंसेवकांनी ओहो गुडलेन स्पॉटवर चेंडू पीस झालाय. निधाव चेंडू समाप्त होत आहे. धाव संख्या 39, 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चिमाजी अप्पा चषक 2019 मधील तुम्ही एक महत्वपूर्ण लढत न्याहाळतायत. अष्टविनायक नायगाव विरुद्ध चौक बॉईज या दोन संघादरम्यान. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आत वळणारा चेंडू होता गोलंदाज निकेश कुबडीकर याचा आणि हा निर्धाव चेंडू जातोय. पहिल्या चेंडूवर 7 धावा दिल्यानंतर काय चांगलं कमबॅक केलं या गोलंदाजाने. एक चांगली लाईन आणि लेंथ तो मेंटेन करतोय, हे फार महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी घडायलाच पाहिजेत. आत्मविश्वास तुमचा वाढला पाहिजेस. पुढचा चेंडू, हा चेंडू सुद्धा लेग स्टंपच्या जळून जातोय. धाव घेण्याचा मोका होता, निर्धाव चेंडू जातोय. दबाव आलाय फलंदाजी करणाऱ्या संघावर, रोखलं जातोय, दबाव निर्माण झालाय. या स्थितीवरून बाहेर निघणं फार गरजेचं आहे. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धाव संख्या आहे धावपळकावर 39, 39 रन्स ऑन द बोर्ड. आता ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला ऑन साइडला खेळलं जातं. चेंडू एका टप्प्याने शी मारेशे पार, हा आलाय खणखणीत चौकार. फलंदाजाला शरीराचं संतुलन करण्याकरता आणि म्हणूनच त्यांनी आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय. चेंडू जातो मिडविकेट क्षेत्रामध्ये 4 धावांकरता. 4 धावांची धावसंख्येला आकार, धावसंख्या पोहोचली ती 43 वर. अजूनही आता या पहिल्या इनिंग मधला एक चेंडू शिल्लक. डावी इष्टीच्या बाजूला चेंडू वळतोय. पंचांचा अर्थातच वाईटचा इशारा येईल यात काय शंका नाही. या अतिरिक्त धावांची धावसंख्या 44 ही सरासरी आता योग्य आहे पहिल्या डावामध्ये असं म्हणावं लागेल. सरासरीचा जर आपण विचार केला तर 15.53 सरासरीने सध्या धावपळ चालतोय. आणि आता एक चेंडू शिल्लक. इनसाइड आउट करून चेंडूला खेळला जातोय. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षकाने हा झेल सोडलाय. दुसऱ्या धावेकरता फलंदाज धावत आहेत. 2 धाव मिळत आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि कदाचित ही तिसरी धाव सुद्धा होईल. यस ती झालंय. भाग मिल्का भाग ही स्थिती आपल्याला बघायला मिळतोय. 3 धाव पूर्ण होत आहेत. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर चौक बॉईज संघ प्रथम फलंदाजी करताना अष्टविनायक नावगाव संघाविरुद्ध 47 धावा एक गडी बाद बनवतोय. याच्यामध्ये 12 चेंडूमध्ये 25 धावांची जबरदस्त खेळी केली आणि आता 48 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय दुसऱ्या इनिंगमध्ये ते अष्टविनायक नायगाव संघासमोर. चर्चा आपण त्याची सुद्धा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. कमांडीज आहे या ठिकाणी सन्मान होतोय. प्रवीण यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. प्रवीण माल्या यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. जार्जी गोविंद साहेबांचा हा सन्मान होतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो.
मीरा भाईंदर महानगरपालिकेचे या परिसरातील पहिले नगरसेवक माजी नगरसेवक जार्जी गोविंद साहेबांचा सन्मान होतो आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय सेंट अँटोनी सी फूडचे मालक ज्यांनी या स्पर्धेकरता आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं जे किताब बघतोय आपण जर्सी बघताय ते जर्सी प्रदान केल्या आहेत. ते आदरणीय सुनील पाटील सरांचा सन्मान होतो आहे. मी विनंती करतोय सॅमसन सॅमसन इथून याला ज्यांचे शुभ हस्ते हा सन्मान होतोय. सुनील पाटील सरांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक क्रिकेट प्रेमी आहे, चाहते आहेत, उद्योजक आहेत, ते सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये भरपूर क्रिकेट खेळले आहेत आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. त्याच्यानंतर आपण सन्मान या ठिकाणी करतोय आदरणीय सन्माननीय विल्यम गोविंद जे पोलीस पाटील आहेत. विल्यम गोविंद साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मान करण्याकरता आपण बघतायत लासन गोविंद साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. विल्यम गोविंद पोलीस पाटील आहेत या परिसरातील आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण बघतोय चिमाजी अप्पा चषक 2019 आणि अप्पा मैदानामध्ये सुरू असलेले एक मोठा मॅच आहे. मॅच पण मैदानामध्ये तयार आहेत खेळण्यासाठी कारण हा एक अतिशय महत्त्वाचा मॅच असेल दोन्ही संघांसाठी. यापूर्वी पैसा वसूल मॅच समाप्त झालेला आहे. सभी दर्शको खेळाडूंचं स्वागत आहे. लहान मुलं उजव्या बाजूला जे आहेत ते मैदानाच्या बाहेर सतत लक्षात घ्या आणि मस्ती करू नका मित्रांनो, इथे मस्ती करू नका. मैदानाच्या आत मोठमोठे दगड आहेत, या करताना मस्ती सुद्धा करू नका प्लीज. लहान मुलांनी मैदानाच्या बाहेर जायचंय. सामन्याला सुरुवात होतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत आमचे साथी कॉमेंटेटर प्रशांत आदवडे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. गेंदबाजी करेंगे अब सिमियन और देखिए बीच मैदान पर तेजस प्रारंभिक बल्लेबाज सतीश नौस्टेकर. इन पर जीतने के लिए 48 रनों की जरूरत है. नेक्सन हमारे जो कि स्कोरर है सचिन पाटिल हमारे दूसरे अपडेटर. तेजस स्ट्राइक पावर प्ले का पहला ओवर. 18 गेंदों में 48 चाहिए राउंड विकेट. बाहरी किनारा हो फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी मौजूद था. प्रयास इतना अच्छा रहा था, कोशिश जो की थी वो इतनी अच्छी नहीं थी. पहली गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी जो कि बाहर की तरफ निकल रही थी. बल्लेबाज गेंद की तरफ नहीं आए और खड़े खड़े गेंद को खेलने का प्रयास किया था. देखिए किस तरह से हुआ है. बाहरी किनारा लगा था उसके साथ जो कि ये छलांग लगाने का प्रयास किया लेकिन अच्छी कोशिश नहीं थी. सचिन अब रिएक्ट होते हुए खाता खुलता हुआ. बल्लेबाज तेजस कोहली का. तेजस कोहली एक पर और सतीश जो कि नए बल्लेबाज हैं पहला मैच खेल रहे हैं इस सतह पर.
खराब शॉट, अच्छी गेंद, तालियां देखिए पीछे से तालियां बज रही है, बजे की सिट्टी बजे की ताली, हो हल्ला हो गुल्ला, एक बार फिर ये मैच इंटरेस्टिंग बन सकता है, बजे की सिट्टी बजे की ताली, हो हल्ला हो गुल्ला, मैदान गुजता है सर पे उठता है, तो खेल खेल कर रहता है, जुनून बन जाता है, उसी तरह से ये मैच भी बहुत अच्छा बन सकता है, अच्छी गेंदबाजी गेंदबाज द्वारा। खराब शॉट सतीश का, काफी ऑफ टाइम के बाहर जाके खेलने की कोशिश, लेकिन बहुत ही अच्छा कंट्रोल है गेंदबाज की तरफ से, सुंदर गेंदबाजी कर रहे हैं। स्टार्ट के बाद में गेंद, खिलाड़ी मौजूद, गोंद, सफलता मिली है, पहले विकेट का पतन सतीश खंडा डिपॉट, गोंद सफलता मिली है। मैं आपल्याकडे येतो कारण थोड़ा सा वेळ आपल्याला मिळेल, आपण सन्मानाकडे बोलूया। अतिथी कक्षा मध्ये असलेले मान्यवर हे फार महत्त्वाचे आहेत मित्रांनो, आणि अतिथी कक्षा मध्ये आम्ही लगेचच नजर टाकतोय, अतिथी कक्षा मध्ये उपस्थित असलेले गावचे पाटील, आदरणीय सन्मान्य गाव पाटील म्हणून ज्यांना पदवी दिलेली आहे, पासकोट पाटील सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय। टायटस इतूर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय पासकोट पाटील साहेबांचा, एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहेत, नामचीन हस्ती आहेत। त्याच्यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत, इथे बघतायत आपण पासकोट पाटील जे गाव पाटील आहेत, त्याच्यानंतर तारोडी गाव पाटील सुनील मुनीस साहेबांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय, आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय विशाल याला, प्रतीक विशाल कतवार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय, तारोडी गाव पाटील ज्या अतिथी कक्षामध्ये आहेत। त्याच्यानंतर आपण बघतायत आदरणीय सन्माननीय टेरी टप्पा, एक मशहूर अशी हस्ती आहे, प्रसिद्ध अशी हस्ती आहे, दाढीवाले बाबा सामना सुद्धा सुरू आहे, मैदानाच्या दिशेने आम्ही वळणार आहोत, सध्या आपण बघतायत आपण टायसन गोविंद यांच्या शुभ हस्ते टेरी टप्पा साहेबांचा सन्मान होतोय। कॅच बहुत खूबसूरती के साथ लेते हुए तालियों की आवाज देखिए, वाह भाई वाह, लाजवाब गेंदबाजी, सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा, तालियां बज रही है, सम्मान चल रहा है, और बढ़िया क्रिकेट पिच मैदान पर सुंदर गेंदबाजी से जादूगर बाबा म्हणून यांना म्हटलं जाते, कधी कधी जादूगर बाबा म्हणून सुद्धा संबोधलं जाते। टेरी टप्पा साहेबांचं आम्ही खरोखर स्वागत करतोय। त्याच्यानंतर जेवियर पाटील ज्यांनी या टूर्नामेंट करता संपूर्ण ट्रॉफी स्पॉन्सर केलं आहेत, सौजन्य आहेत जेवियरजी, प्लीज आपण अतिथी कक्षा समोर या, हीच ती महान हस्ती आहे ज्यांनी या टूर्नामेंट्स करता चिमाजी आप्पा चषक 2019 मध्ये ट्रॉफ्या स्पॉन्सर केल्या आहेत, सौजन्य आहेत हे जेवियर पाटील यांनी या ट्रॉफ्याज या ठिकाणी दिलेल्या आहेत, धन्यवाद सर, कारण तुम्ही जर सहकार्य केलं नसतं तर ही टूर्नामेंट व्यवस्थित पार पडू शकली नसती, आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, जेवियर पाटील साहेबांचा सन्मान होतोय। सन्मान होतोय या ठिकाणी, आणि आता बघूया आपण मैदानाच्या दिशेने वळूया, प्रशांतजी मैदानाच्या आत काय चाललंय, कारण नंतर आम्ही परत येतोय अतिथी कक्षात। सभी दर्शकों का डॉक्टर का स्वागत है, या आखिरी गेंद इस उम्र की बहुत ही बढ़िया गेंदबाजी गेंदबाज द्वारा, अच्छी गेंद ऑन साइड पर, खिलाड़ी या बॉडी लाइन पर मौजूद है, डीप मिड विकेट की तरफ गेंद जा रही है, जब तक इस गेंद को डीप मिड के खिलाड़ी फील करते थ्रो करते तब तक इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया है, दूसरे की कोशिश हो रही थी, लेकिन दिमाग को ठंडा रखना होगा, इस ओवर में शानदार गेंदबाजी, बहुत ही सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा यहाँ जो कि समा बांधा है, पहले ओवर का खेल समाप्त, रन संख्या 2 रन 2 विकेट के नुकसान पर, 12 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 46 रनों की जरूरत है, चर्चा जारी है, संदीप गावड़ हमारे साथ एक बार फिर जुड़ रहे हैं, चलते हैं सम्मान की तरफ। पुढील सत्कार मूर्ति अतिथि कक्षा मध्ये आहे, धन्यवाद प्रशांत जी, मी येतो लगेचच, या सत्कारानंतर मी तुमच्यापर्यंत वळेन। अतिथी कक्षामध्ये आपण बरेचसे मान्यवर या ठिकाणी पाहतायत ज्यांनी या स्पर्धेकरता सहकार्य केलेलं आहे, चर्चा मी करणार आहोत कोण कोण मान्यवर अजूनही अतिथी कक्षामध्ये आहेत। प्रशांतजी मी पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत वळतोय, कारण 2-2 एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 2 धावा प्रत्युत्तर दाखल अष्टविनायक नायगाव संघाच्या झाल्यात, आणि 12 चेंडूमध्ये अष्टविनायक नायगाव संघाला 47 धावांची गरज, 12 चेंडू 47 धावा, बिल्कुल एक अच्छा ओवर जिन्होंने डाला है, वो खिलाड़ी का नाम है सेमियन, सेमियन ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की, सफल ओवर की समाप्ति, अब 12 गेंदें 40 रनों की जरूरत है, लिंकन गेंदबाजी करने के लिए आए हैं, राइट ऑफ द विकेट, ऑन साइड पर अच्छा शॉट, वाह भाई वाह, हवाई फायर, दर्शक बन गए फील्डर, शानदार छक्का,
46 रनों की जरूरत है और पहली गेंद पर स्वैग से करेंगे स्वागत। बहुत ही बेहतरीन अंदाज में, खूबसूरत अंदाज में इस गेंद को खेल दिया था डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए। पहला छक्का बल्लेबाज संकेत का, संकेत 7 पर 2 गेंदों का सामना किया और दूसरी तरफ से अगर देखिए तो प्रशांत ने खाता नहीं खोला है। प्रशांत एक अच्छा बल्लेबाज है। एक तरफ अगर देखिए तो गेंदबाजी करने के लिए गेंदबाज लिंकन कमेंट्री बॉक्स से गेंदबाजी करेंगे। थर्ड बैन पर खिलाड़ी मौजूद, पॉइंट कवर पर इस बार कोई नहीं है, स्ट्राइक कवर पर एक खिलाड़ी है, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है। इस ऊपर की दूसरी गेंद ये भी उड़ाया हवा में लेकिन मिसटाइम स्ट्रोक है या गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी। हवा का झोंका, बल्लेबाज को मिला मौका, बल्लेबाज ने जड़ दिया, शानदार छक्का, दूसरा छक्का था वहां। मैच समाप्त नहीं हुआ है, टीवी ऑन के जिस तरह से पिछला मुकाबला था उसी तरह से यह मुकाबला है। अगर आप गेंदबाजी खराब करोगे तो आपको पनिशमेंट मिलेगी, लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। उस तरह से इस बार ये 2 शानदार छक्के आए हैं। संकेत 13 के ऊपर खेल रहे, 3 गेंदों का सामना किया है, 10 गेंदों का खेल से 34 रनों की जरूरत है। ये विकेट अच्छी है, सत्य अच्छी है, बहुत अच्छी तरह से बल्लेबाज साइड कर रहे हैं इस गेंद को। गेंदबाजी करने के लिए लिंकन आए हैं लेकिन उनकी लाइन कुछ अच्छी नहीं है, दिशा से भटक रहे हैं और बल्लेबाज बहुत अच्छी तरह से पढ़ रहे हैं। पहले पढ़ लिया और उसके बाद चल लिया। और लिंकन की अगर बात करें तो पिछले मैच की कहानी यही थी, पहली 2 गेंदों पर 2 छक्के आए थे, उसके बाद में इनकी कहानी जो है पटरी पर आई थी। नेक्सन हमारे साथ रहते तो और मजा आता। राइट टर्म और द विकेट, ये भी उड़ाया हवा में, हवा है, हवा का झोंका भी है, बल्लेबाज के लिए मौका भी है, बल्लेबाज ने शानदार तरीके से जड़ दिया छक्का, पहले पढ़ लिया और उसके साथ जड़ लिया, लगातार तीसरा छक्का आता हुआ। हैट्रिक होती भी पूरी, एक बार भी देखिए किस तरह से खेले है लगातार। ये तीसरी गेंद खराब है, छोटी गेंद है, टप्पा खाने के बाद जो कि ज्यादा उछाल वाली गेंद, बैकफुट पर बल्लेबाज पहले से तैयार थे, पुल किया सुंदर तरीके से, शानदार शॉट, तो इनाम भी आता हुआ बीच मैदान पर। राम संख्या देखिए अब बढ़ रही है, 20 रन 2 विकेट के नुकसान पर। पहले 2 ओवर में कहानी देखिए, पहले 1 ओवर में 2 रन आए थे, दूसरे ओवर में 3 गेंदों पर लगातार 3 छक्के आए हैं। 9 गेंदों का खेल से 28 रनों की जरूरत है। क्या मुकाबले चल रहे हैं, एक के बाद एक रोचक मुकाबले आ रहे हैं। राइट अप मोहर्द विकेट, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, गेंदबाजी करेंगे सामना करेंगे संकेत। राइट अप मोहर्द विकेट, तेज कदमों का संतावड़ा शुरू कर दिया, इस बार बल्ले के बीचों बीच तो नहीं आई थी, 1 रन मुकम्मल किया है। विकेट के पर बहुत तेजी के साथ भाग रहे हैं, 2 रन लेने का प्रयास हो सकता है, भाग मिल्खा भाग, 2 रन मुकम्मल किए हैं। मैच ऑन है, क्या मुकाबले चल रहे हैं, एक बार फिर और एक दिलकश मुकाबला चल रहा है। रन संख्या 22 रन 8 गेंदों का खेल, से जीतने के लिए 26 चाहिए। गेंदबाज भी ये मैच बना सकता है, क्षमता इनके अंदर है, लेकिन पहले 3 गेंदों पर बड़े शॉट आए हैं, इसका दबाव जाएगा अब गेंदबाज के ऊपर। 8 गेंदे और 26 चाहिए, दबाव में कुछ लोग बिगड़ते हैं, कुछ लोग निखरते हैं, ये निखरने का वक्त है। उलझेंगे नहीं तो सुलझेंगे कैसे, निखरेंगे नहीं बिखरेंगे नहीं तो निखरेंगे कैसे। और इस वक्त गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, टाइम स्ट्रोक है, कोई खिलाड़ी नहीं है, बहुत दूर दूर तक तो खिलाड़ी है। 1 रन जरूर मुकम्मल करेंगे, क्या क्या आश्चर्य होगा, दूसरे के लिए भाग रहे, थ्रो आता हुआ और थ्रो बहुत अच्छा है, तालियां बज रही है और शानदार थ्रो आता हुआ अभिषेक पाटिल का। क्रिकेट में कहानी में एक बार फिर देखे ट्विस्ट आता हुआ, ये क्रिकेट का खेल है, गेंद और बल्ले के बीच यहाँ जो कि छिड़ी भी यहाँ जंग है, इस जंग में क्रिकेट का रंग है, रंग में भंग और बल्लेबाज संकेत आउट। बड़ा झटका लगा, बड़ा झटका, जोर का झटका धीरे से लगता हुआ और रन आउट के रूप में, दूसरी की हो रही थी मांग और तालमेल की कमी के कारण हो गया काम तमाम। बड़ा झटका लगा है, विकेट की सख्त जरूरत थी, वो विकेट आया है। मैं अभी बता रहा हूँ कि इस वक्त जो मुकाबला चल रहा है बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला दोनों टीमों के लिए, अष्टविनायक की टीम बल्लेबाजी कर रहे हैं, चौक बॉयज के लिए विकेट की सख्त जरूरत है, वो विकेट मिला है। 7 गेंदे 25 रनों की जरूरत, 8 गेंदों में 26 चाहिए थे, दूसरी के लिए जा रहे थे, दूसरा रन बनाने का प्रयास कर रहे थे, उसी वक्त विकेट मिला है। संकेत ने शॉट अच्छा नहीं खेला था, मिसटाइम स्ट्रोक था, बैकफुट पर पुल करने का प्रयास किया था और जब वो नॉनस्ट्राइक की तरफ आए तो वहां फिसले थे। चलिए मैदान से फिसले, रन आउट हुए चलेगा, मैच से ना फिसले, मैच से फिसलेंगे तो आपको जो कि जाना पड़ेगा वापस अपने घर की तरफ। अब मैच की तरफ देखें तो यहाँ जो कि वापस आने का मौका मिला है लिंकन को। लिंकन एक बहुत ही बढ़िया गेंदबाज है, अपने आप पर विश्वास रखने की जरूरत है। मान लो तो हार है, ठान लो तो जीत है, दबाव है, ये दबाव जो है क्रिकेट में। एक बार फिर विराट कोहली का क्या कहना आपको जरूर बताऊंगा इस मैच में। 23 रन 3 विकेट के नुकसान पर गोक्यूरे के कप्तान विजय जी, मैं आपको विनती कर रहा हूं हमारे कॉम्बॉक्स की तरफ आइए, विजय जाधव
गेंदे बचे यहाँ से और 7-25 रनों की जरूरत है। नए बल्लेबाज आए बल्लेबाजी करने के लिए, योगेश कोहली राइट आर्म ऑफ द विकेट। खराब शॉट, देखिए गेंद कहाँ है, छठे स्टंप पर गेंद है, इनका बल्ला स्क्वेयर की तरफ है, कोई संपर्क नहीं होगा और इतनी दूर गेंद है तो आपको लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन की तरफ खेलना है, वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ आप खेल सकते हैं, बॉलर के सर के ऊपर से आप खेल सकते हैं, लेकिन ये खराब शॉट था। गेंद अच्छी थी लेकिन थोड़ा लाइन से भटके। 7 गेंदों का खेल से 24 रनों की जरूरत है। स्ट्राइक रन पर बल्लेबाज की अगर बात करें इस वक्त तेईस रनों की जरूरत है। ओहो प्ले किया, एफर्टलेस शॉट, इसे कहते हैं कम खर्चा और भरपूर चर्चा। खराब गेंद सही नसीहत, लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। बहुत ही खराब का गेंदबाजी लिंकन द्वारा, लिंकन लाइन ढूंढते रहे, बल्लेबाज ने रन ढूंढ लिए हैं और अब जाकर 6 गेंदों में 17 रनों की जरूरत। देखिए किस तरह से इस बार पैड पर गिनती, कलाई का अच्छा इस्तेमाल और बहुत बढ़िया तरीके से एफर्टलेस शॉट खेला है। गेंद आपके ऑफ टाइम के बाहर वाली ही अच्छी थी, थोड़ा लाइन से आप भटके थे बिल्कुल, लेकिन वही लाइन पर वाइड यॉर्कर का प्रयास या वाइड शरीर से दूर रखने की जरूरत थी। बीच मैदान पर चर्चा जारी है, एक अच्छा मुकाबला चलता हुआ, बहुत ही बढ़िया क्रिकेट बीच मैदान पर हो रही है। यहाँ भी यह भी मुकाबला पैसा वसूल होगा। मैं दर्शकों को बताना चाहता हूँ इस वक्त चौक बॉयज और अष्टविनायक नागा के बीच मुकाबला, अष्टविनायक नागा को जीतने के लिए अब 17 रनों की जरूरत है। चौक बॉयज के जो खिलाड़ी है, इतने सारे खिलाड़ी इकट्ठा आएंगे तो मीटिंग होगी, चर्चा होनी चाहिए, लेकिन इतनी बड़ी चर्चा नहीं होनी चाहिए। चलिए जब ज़्यादा चर्चा होती तो खर्चा होता है, समय की तरफ देखिए, समय की अगर यहाँ कीमत पूछनी है तो आपघार को पूछिए। सकाळी वर्तमानपत्र 4 रुपयाचं असतं, संध्याकाळी ते रद्दीच्या किंमतीमध्ये 4 रुपयामध्ये जातं, वेळेची किंमत ठेवा मित्रांनो, वेळ फार महत्त्वाची आहे। आपल्याला 5 वाजेपर्यंत आज ग्रँड फिनालेपर्यंत जायचं आहे, ग्रँड फिनालेचा सामना संपूर्ण या ठिकाणी संपवायचा आहे। बीच मैदान पर एक बार फिर मुकाबला शुरू होता बा, 6 गेंदे 17 रनों की जरूरत है, 17 है तो खतरा है, कंपल्सरी चेस है। बीच मैदान पर जो बल्लेबाज है, 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता, आणखीन एक मोठा मॅच आपल्याला बघायला मिळतोय, आणखीन एक रंगलेला सामना आपल्याला बघायला मिळतोय और इस तरह से जो क्रिकेट होगी तो दर्शक तो बहुत एंजॉय करने वाले हैं। मौसम में सावन का, घर में आंगन का, खाने में आचार का, मकान में दीवार का बहुत बड़ा महत्व है, उसी तरह से इस मैच में विकेट का महत्व है। अभी भी चर्चा जारी है, देखिए हम टेस्ट क्रिकेट नहीं खेल रहे हैं, हम ओडिया क्रिकेट नहीं खेल रहे, 6 ओवर का 5 ओवर का 4 ओवर का 3 ओवर का मैच खेल रहे, छोटे छोटे वर्जन में आपको कम वक्त में ये मैच समाप्त करना है। स्टीव वाघो इन द गेंदबाजी करने के लिए, सामने बल्लेबाज रहेंगे योगेश कोहली जिन्होंने खाता नहीं खोला। ये अच्छे संकेत है, जब नया बल्लेबाज होता है तो उनका फुटवर्क अच्छा नहीं होता, लेकिन एक गेंद पर प्रशांत ने आघात अच्छा किया है, छक्के के साथ बहुत ही अच्छा प्लिक शॉट खेला था। खराब गेंद थी, सही नसीहत दी और पैड पर गेंदबाजी, किसी भी हिंदुस्तान के बल्लेबाज को आप करते हैं तो बल्लेबाज नहीं छोड़ते हैं। और इसी के साथ मैंने पहले कहा कि नया बल्लेबाज है तो मौका गेंदबाज को मिलेगा, पहली गेंद पर कहानी में जो मोहर लगी है वो है डब्लू की, जब डब्लू मिलेगा तो बब्लू खुश होगा, विकेट मिला है। अब 5 गेंदे 17 रनों की जरूरत है, लेकिन मैच समाप्त नहीं हुआ है, ये क्रिकेट देखे, ये क्रिकेट का खेल है, कभी भी रंग बदल सकता है, पिचकारी के बंदूक से शिकार नहीं होती और क्रिकेट का खेल बदलने के लिए देर नहीं होती। 5 गेंदे हैं और जीतने के लिए अभी भी यहां से चाहिए 17, मैच बन सकता है, दोनों तरफ मुकाबला है। पहली गेंद गेंदबाज की, दूसरी पर क्या कहानी है ये देखने वाली बात है। डब्लू मिला है तो बब्लू बहुत खुश हुआ है, लेकिन खुशी क्या वो कंटिन्यू लेके जाएंगे, कहते ना कि रोना तो पैदा होती आता है, मुस्कुराहट प्राप्त करने के लिए मेहनत करनी पड़ती है। आपने एक बार खुशी दी है, क्या वो बार बार करेंगे? एक बार फिर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज स्टीव गोविंद और स्ट्राइकर पर बल्लेबाज प्रशांत, एक गेंद का सामना किया, 6 के ऊपर खेल रहे, 5 गेंदे 17 चाहिए, राइट आर्म ऑफ द विकेट। ये मैंने पहले कहा था, हवा है खिलाड़ी भी, और दूसरा कैच, दूसरा डब्लू, वाह भाई वाह, और बहुत ही बढ़िया शानदार कैच, दूसरे विकेट का पता, लगातार दूसरा विकेट और हैट्रिक ऑन है, हैट्रिक ऑन है, टीवी ऑन है, मैच ऑन है, 4 गेंदे और 17 रनों की जरूरत है। क्या मुकाबला चल रहा है, पहली 2 गेंदों पर कहानी अगर बताए तो 2 गेंदों पर गेंदबाज की कहानी है, गेंदबाज का नाम है, गेंदबाज का जलवा है, गेंदबाज बेताज बादशाह है। बहुत ही बढ़िया क्रिकेट, शॉट अच्छा था, स्क्वेयर लेग पर खिलाड़ी मौजूद थे, इनके हाथ में गेंद जाती हुई, तो इसी के साथ अष्टविनायक के लिए एक बार फिर समस्या बढ़ रही है। जीवन में 2 चीजों का कभी अंत नहीं होता, एक भगवान की कथा, दूसरी मनुष्य की व्यथा, अब बल्लेबाजों के लिए व्यथा बढ़ रही है। 2 गेंदों पर जो कि डब्लू आए हैं
बहुत इंटरेस्टिंग मैच है। क्या तीसरा डब्लू आएगा, क्या तीसरा विकेट आएगा? अगर तीसरा विकेट आएगा तो हैट्रिक प्राप्त करने का मौका मिलेगा। प्रशांत जी, शार्टिन गोविंद यांचे सुपुत्र स्टीवा हे खूप चांगले गोलंदाजी करतात। आकाश में तो मुझे घने बादल दिखाई नहीं दे रहे, लेकिन बीच मैदान पर अगर देखें तो बीच मैदान पर संकट के बादल मंडराते हुए और एक बार फिर ये आवाज, ऐसा लग रहा था कि बारिश आने वाली है, लेकिन विकेट की बारिश आई है। दो विकेट मिले हैं बीच मैदान पर, अब चार गेंदे 17 चाहिए। मैच तो अभी भी बना हुआ है दोनों तरफ ये मुकाबला। राइट आर्म ओवर द विकेट, हैट्रिक ऑन, उड़ाया पंख लगा के इस गेंद को उड़ाया, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए। वाह भाई वाह, इसे कहते हैं कभी खुशी कभी गम। शानदार, एक बार फिर और एक दमदार मुकाबला आ रहा है। कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है, मेहनत से मेहनत करो तो तस्वीर बन जाती है। इस मैच की तस्वीर बनाने के लिए आपको मेहनत करनी होगी, मशक्कत करनी होगी। अब तीन गेंदों का खेल, जैसे तीन गेंदों में जीतने के लिए 10 रनों की जरूरत है, 11 रनों की जरूरत है, तीन गेंदे 11 चाहिए। आर पार की लड़ाई बीच मैदान पर, तो दम कम लगाना होगा, वक्त बहुत कम है, जितना दम लगाना है लगा लो। कुछ लोगों को मैं जगाता हूँ, कुछ लोगों को आप जगा लो। तीन गेंदे 11 रनों की जरूरत है, क्रिकेट में कुछ भी संभव है, कुछ भी हो सकता है। अच्छा मुकाबला चल रहा है बीच मैदान पर, फील्डिंग में तब्दीली कर रहे हैं। परदेश में कमाई का, जाड़े में रजाई का, दूध में मलाई का, ससुराल में जमाई का बहुत बड़ा महत्व है। उसी तरह से छक्के का महत्व बढ़ता हुआ, उसी तरह से इस पर विकेट का महत्व बढ़ता हुआ मुकाबला दोनों तरफ है। राइट आर्म ओवर द विकेट, एक बार हवा में गेंद है, खिलाड़ी है पीछे गेंद के नीचे, चले डब्लू आया, तीसरा डब्लू, एक छक्का, क्या मैच है। दो गेंदे 11 रनों की जरूरत। दो गेंदे 11 रनों की जरूरत है, ये गेंद बहुत महत्वपूर्ण है। जिस तरह से ये मुकाबला, जिस तरह से एक बार फिर बैटल चल रहा है, बड़ा टोटल है, बड़ा बैटल है और ये लड़ाई चल रही है बीच मैदान पर। दो गेंदे और 11 रन, सर हमें बता रहे कल तीन हैट्रिक हुई थी, आज एक भी हैट्रिक नहीं। हैट्रिक के ऊपर दो आए लेकिन इन्होंने हैट्रिक पूरी नहीं की। अब भी एक बार फिर मौका, जो कि स्टीवा के पास भी था, गोविंद के पास था, लेकिन इन्होंने भी हैट्रिक पूरी नहीं की। नए बल्लेबाज आएंगे बीच मैदान पर, अब निकेश रितेश को भी मौका है, एक बाहुबली खिलाड़ी बीच मैदान पर जो कि नॉन स्ट्राइक रेंज पर है, स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज निकेश है। हीरो बनने का मौका गेंदबाज के पास है, स्टीवा के पास, हीरो बनने का मौका निकेश के पास है। लेकिन दोस्तों, एक हीरो बनेगा, एक हीरो बनेगा, एक नायक बनेगा, एक खलनायक बनेगा, एक शेर बनेगा, एक ढेर बनेगा। दो गेंदे 11 रनों की जरूरत, आर पार की लड़ाई बीच मैदान पर चल रही है। जो काम दुनिया को नामुमकिन लगे वही मौका होता है कर्तव्य दिखाने का, अब मौका है। निरंतरता के साथ क्रिकेट खेलना बहुत जरूरी है। दर्शक भारी संख्या में मौजूद, प्रेक्षकांना विनंती करतो है, या वेळेला सुद्धा चांगला मॅच येतोय, टाळ्या वाजवण्याकरता कंजूसपणा करू नका, दोन्ही संघांना टाळ्यांचा गजर। अप्रतिम मॅच, पैसा वसूल मॅच काय होऊ शकतात, दिवसभरामध्ये अनुभवलेलं आहे। आणि रविवारचा दिवस जर घरी घालवण्यापेक्षा इथे घालवलाय तो या ठिकाणी खूप सार्थकी ठरलाय। दोन चेंडू 11 धावा, क्या बात है, बढ़िया क्रिकेट बीच मैदान पर चल रही है। फील्डिंग में तब्दीली कर रहे हैं, दबाव है, दबाव के बारे में विराट कोहली क्या कहते हैं ये आज जरूर बताऊंगा। अब एक बार फिर फील्डिंग में तब्दीली कर रहे हैं, शानदार मुकाबला चल रहा है, बहुत ही बढ़िया क्रिकेट बीच मैदान पर। ससुराल में साली का, ओठों में लाली का, मकान में नाली का, कानों में बाली का और बाग में माली का, और इस मैच में ताली का बहुत बड़ा महत्व है। अब आप गेंद तो खेलने की कोशिश, लेकिन इस बार बल्ले के बीचों बीच नहीं खेल पाए, फुल टॉस गेम, तालियां बज रही है। इसलिए मैंने कहा कि ताली का महत्व बढ़ता हुआ, तालियां बज रही है, बजे की सिट्टी, बजे की ताली, हो हल्ला हो गुल्ला, मैदान घुसता है, एक बार फिर सर पे उठता है, खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है। एक गेंद और 10 चाहिए, लेकिन यहाँ गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए। ताली बजेगा चलेगा, गाना बजेगा चलेगा, सब कुछ बजेगा चलेगा। सामने बाहुबली है बीच मैदान पर, अब रितेश बहुत ही अच्छे खिलाड़ी है, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज स्टीव, लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन, एक गेंद 10 चाहिए। ये और एक मुकाबला, आज के दिन का तीसरा मुकाबला रोचक बनता हुआ, और पैसा वसूल क्रिकेट हुई है, जितने दर्शक आए तो उनका पूरा मनोरंजन हुआ है। रितेश ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक करें पर बल्लेबाज निकेश, हीरो बनने का मौका बिल्कुल इस वक्त है स्टीव के पास, स्टीव गोविंद, मैग्निफिसेंट गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी, चलिए तालियां इनके लिए बजनी चाहिए, बहुत ही शानदार प्रदर्शन। वो इसी के साथ यह मुकाबला खूबसूरती के साथ जीत लिया है चौक बॉयज ने, मैग्निफिसेंट परफॉर्मेंस बाय स्टीव गोविंद। अगला मैच नेक्स्ट मैच की तरफ जाएंगे।